परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल दुशांबे इथं ताजिकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सिरोज्जिद्दीन मोहरुद्दीन यांच्याशी विकास सहकार्य यांच्यासह द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरही त्यांनी यावेळी चर्चा केली आर्थिक भागीदारी आणखी वाढवण्यावर भर देण्याचे दोन्ही नेत्यांचे प्रयत्न आहेत ताजिकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षात भारत सरकारच्या अनुदान योजनेअंतर्गत अनेक प्रकल्प यशस्वीरित्या सुरू करण्यात आले असल्याचं डॉक्टर जयशंकर यांनी यावेळी सांगितलं आपल्या तीन दिवसांच्या ताजिकिस्तान दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी परराष्ट्र मंत्र्यांनी सभापती झोकीर झोदा मोहम्मद तोहीर झोहीर यांची भेट घेतली आणि भारत ताजिक सहकार्यासाठी केलेल्या समर्थनाची प्रशंसा केली